दिल्लीमध्ये महायुतीच्या जागा वाटपावरती शिक्कामोर्तब. राष्ट्रवादी 4-6, शिवसेनेला 12-15, तर उर्वरित 28-32 जागांवरती भाजप लढणार असल्याची माहिती. दिल्लीमध्ये अमित शहा आणि उदयनराजे, त्यासोबतच फडणवीसांमध्ये बैठक. उदयनराजेंना साताऱ्यामधून लोकसभेच्या उमेदवारीवरती शिक्कामोर्तब झाल्याची माहिती. सुप्रिया सुळेंनी बारामतीकडे पाहावं, नांदेडकडे लक्ष देण्याची गरज नाही, काहीही न करता चव्हाण खासदार झाले. या सुळेंच्या टीकेला चव्हाणांचं प्रत्युत्तर. काँग्रेसची महाराष्ट्रामधली दुसरी यादी जाहीर. दुसऱ्या यादीमध्ये चौघांना उमेदवारी. नागपूरमधून विकास ठाकरे करणार गडकरींशी दोन हात. रामटेक, भंडारा, गोंदिया, गडचिरोलीमधूनही उमेदवार जाहीर. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार राष्ट्रवादीकडून घड्याळ चिन्हासंदर्भामध्ये निवेदन. चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा खुलासा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज हिंगोलीमध्ये लोकसभा मतदारसंघाचा घेणार आढावा. वसमतमध्ये संवाद मेळाव्यालाही लावणार उपस्थिती. महाराष्ट्रातून मला तडीपार करण्याचा डाव. मनोज जरांगे यांचा फडणवीसांवरती आरोप. तर जरांगेंना काही जण फिडिंग करतायत. त्यांनी तडीपार करण्यासारखं काही केलंय का? फडणवीसांचा पलटवार. बुरळी कोडीवाड्यामधील हुडीच्या कार्यक्रमामध्ये आदित्य ठाकरे आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर एकत्र. दोघांचा मनमोकळा संवाद. अनोख्या केमिस्ट्रीनं उंचावल्या भुवया. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.